सांगलीतील डॉ देशपांडे बालविद्या मंदिरात शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत आलेल्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. शाळेने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचा वापर करीत पाठ्यपुस्तकांचे वाटप केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. शासनाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक देण्याची योजना आखली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांना मोफत पुस्तके देण्यात आली आहेत. आज सांगलीतील डॉ देशपांडे बालविद्या मंदिरात शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत आलेल्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. पहिली ते आठवीच्या शेकडो विद्यार्थ्यांना या मोफत पाठ्यपुस्तक योजनेतून पुस्तके देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका राजश्री डिगे यांनी शाळेने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचा वापर करीत शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले असल्याचे सांगितले. यावेळी हणमंत चव्हाण, नितीन ढाले, वैशाली शिंदे, रुपाली दरुरे, नफीसा पेंढारी यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत मिळालेल्या पाठ्यपुस्तकांचं इयत्ता पहिली ते आठवी पाठ्यपुस्तकाचं आज डॉक्टर देशपांडे बालविद्यामंदिर सांगली या शाळेमध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि दोन टप्प्यामध्ये आज आणि उद्या वाटप केलं जाणार आहे आणि यासाठी पालक पुस्तकं घेण्यासाठी येत आहेत.